रसिक श्रोते हो नमस्कार। दीन जनांचा स्फूर्तीदाता ही ध्वनिफीत ऐकणाऱ्या सर्व रसिकांचं मनःपूर्वक स्वागत। पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती तरली आहे श्रमिक मजुरांच्या तळहातावर, असं प्रतिपादन सातत्यानं करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट सूरतालाच्या माध्यमातून आपणासमोर सादर करताना आम्हाला आनंद न झाला तरच नवल। अण्णा म्हणजे मराठी साहित्य प्रांतातलं थोर व्यक्तिमत्व, जणू प्रतिभेचा जिवंत झराच। त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजे संघर्ष, संघर्ष आणि फक्त संघर्षच। त्यांच्याच जीवनाची ही आहे गीतमाला। या गीतमालेतली गीतपुष्प वेचली आहेत कवी बाळ पाटसकर यांनी आणि त्यांना स्वरसाज चढवलाय संगीतकार राम साळवे यांनी। निर्मिती आणि संकल्पना अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था। तर सुरुवात करूया वाटेगावपासून। वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली ही शूरवीरांची भूमी। इथला प्रत्येक तरुण तराजू तोलून मापून घ्यावा असा। कराडपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेला भैरीनाथ हे त्यांचं कुलदैवत। अरे हो, विसरलोच की आज यात्रेचा दिवस नाही का? काठी निघाली असेल, चला आपणही तिकडेच जाऊया। सूरत कहानी ऐका हो खाशी, विजयी काठी मिरवित येते पठारवाडीशी। वाटेगावची सूरत कहानी ऐका हो खाशी, विजयी काठी मिरवित येते पठारवाडीशी। वाटेगावची सुरस कहानी पटित दंड लढले होते, इतिहास कैक शतकांचा पाडवडिलांचा पाळ गुणी होते। भटकले दरी कंदरी शांत नापरी अवनिशी नाते, मातेचे मानुनी पिता तर दिवसाला पूजित होते। प्रथम मान हो तिथे वीरांचा, प्रथम मान हो तिथे वीरांचा, मिळतो काठीशी विजयी काठी मिरवित येते पठारवाडीशी। वाटेगावची सुरस कहाणी नांदती तरी कंदरी निसर्गावरी प्रेम करताती, कष्टाचे जीवन जगती पंडाळी मध्ये भाग घेताती। माणसे माणसा परी कुंठ शरीरी परी भटकंती, कुटी बांधुनी शेतावरी राहणा
भरी आस धरता दी स्थिरता चांचा निळो जीवना स्थिरता चांचा निळो जीवना मनीषा हृदयाशी विजयी काठी निर्भित येते पठारवाडीशी वाटे गावची सुरस कहानी ऐका हो खाशी विजयी काठी निर्भित येते पठारवाडीशी वाटे गावची सुरस कहानी